नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि मी रेणुका. आणि न्यूज 18 लोकमतच्या वृत्त मालिकेमध्ये पगाराचं बोला. अर्थात एसटी कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासून पगार नाहीत. 1 महिना पगार नसेल तर घराचं अर्थकारण कसं कोलमडतं आणि त्याचे किती परिणाम होतात, म्हणजे आर्थिक तर होतात, मानसिक होतात, लहान मुलांवर देखील या सगळ्याचे परिणाम आपल्याला जाणवत असतात. आणि आपल्याला माहिती आहे अनेक घरांमध्ये ही समस्या आहे. पण सलग 3 महिने पगार मिळाला नाही एसटी कामगारांना आणि त्यामुळे आज दिवसभर आक्रोश आंदोलन करण्याचं त्यांनी नियोजन केलंय. आज मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह रस्त्यावर उतरून आक्रोश आंदोलन करणार आहेत. कामगारांना प्रशासनानं नोटिसा बजावण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता कामगारांच्या बाजूनं कुटुंबीय पगारांसाठी रस्त्यावर उतरले. आणि म्हणूनच हे आंदोलनांना आणखीन तीव्र होण्याची शक्यता दिसते, कारण ऐन दिवाळीच्या तोंडावर 3 महिने पगार नाही, त्यामुळे कामगार आणि कुटुंबियांमध्ये अस्वस्थतेचं आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. आणि हीच व्यथा आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मांडतो आहोत. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमच्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे. चंद्रकांत, आपण बघतोय की वृत्तमालिकेतून आपण वेगळ्या स्तरातल्या या सगळ्या व्यथा मांडतोच आहोत, पण 3 महिने पगार नाही म्हणजे आपण म्हणू शकतो की बघू शकतो की कशा रीतीनं घराचं अर्थकारण अक्षरशः कोलमडून पडलेलं आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांची काय व्यथा? रेणुका तू ऐकते माझ्या पाठीमागे, मी आता स्वारगेट एसटी कॉलनी मध्ये आहे. हे सगळे एसटी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. कुणाचा मुलगा 10वीत आहे, कुणाचा मुलगा आजारी आहे, कुणाचे वडील आजारी आहेत. हे सगळ्यांच्या अनेक अनेक व्यथा आहेत. आपण अध्यक्षांकडे येऊच, पण आधी आपण या कुटुंबियांची व्यथा जाणून घेऊया. मला सांगा, दिवाळी आली, शनिवारी दिवाळी, शुक्रवारी पर्यंत पगार नाही 3 महिने, कसं कुटुंब चालवतो तुम्ही? आता तसं चालवतो, नसले तर काय. माझ्या मुलाला पगारच नाही तर काय. बीपी शुगर आहे माझ्या मिस्टरला, थायरॉइड आहे, मला पण बीपी शुगर आहे. पगारच नाही, काय करावं? दिलाच पाहिजे तुम्ही. माझ्या मुलाला 3 महिने झाले पगार नाही. आमचं खायचं राशन तांदूळ येते, आम्ही खातो. सासू माझी आजारी आहे, तिला पण दवाखान्याला यायला काय पैसे नसते. आता पगार सगळ्यांनाच नाही, सगळ्यांना माहिती, मग तरी तुम्ही कसं कुटुंब चालवतं हे मला सांगा. कसं चालवायचं? 2 टाइम केलं तरी ते 3 टाइम खायचं, टाकून द्यायचं नाही. काही शिळपाक असलं तर ते खायचं. मग काय, राशनचं तांदूळ खायचं, राशनचं गहू खायचं. पाहिलं शिळपाक खावं लागते रेणुका. तुम्ही कसं चालवतो कुटुंब? आम्ही आज सगळे माझे दागिने घाण आहेत आणि घरात तर खर्चायला पैसे नाही. फक्त आता प्रश्न पडला खायचं कसं आणि प्यायचं कसं. रेणुका, पाहिलं मिलिंद दागिने घाण ठेवले त्या माऊलीनं. ताई, तुमचं कसं, 3 महिने झाले पगार नाही, सगळ्यांनाच पगार नाही. आता घर तर चालवावंच लागतं, शेवटी घर गृहिणी चालवते, कसं चालवतं? आमचं तर काहीच, घरात आता सुद्धा राशन नाहीये. दुसरे नातेवाईक माझे सगळं राशन भरतात तेव्हा मी जेवते घरामध्ये. 3 महिने झालं, अजिबात पगार नाही आम्हाला. बस यांचं कुटुंब नातेवाईक चालवतात. ताई, तुमचं? आमचं पण तसंच चाललंय, पगार नाही, काय नाही. लॉकडाऊन मध्ये काम केले मालक आमचे आणि 1 दिवस सुट्टी केली की त्यांच्यावर चार्जशीट लागते. कामच नाही हे करून नाही. एकीकडे पगार नाही आणि दुसरीकडे 1 दिवस जर सुट्टी पडली तर कारवाई होती. दिवाळी तरी गोड जाऊ असे सगळ्यांची इच्छा. ताई, तुम्ही कसं चालवतो? कसं असं म्हणजे काय, आम्हाला माणसं एकच माणसावर सगळं कुटुंब आहे, मग कसं चालवायचं? आता दिवाळी नेमकं दसरा गेला, दिवाळी कशी चालवायची हे प्रश्न पडलाय. पाहुण्यारावळे कोण राशन कार्डवरलं राशन खातोय, पैसे नाही आहेत, काय नाही, लोक कोण घ्यायचे करायचं. लेकर समजू शकत नाही ना. दिवाळी पाहिजे म्हणजे पाहिजे असे लेकर करतात ना. सण करायची ताकद तर संपली आता. दागिने तरी किती ठेवणार? दागिने असेल तर ठेवणार ना आम्ही. आता दागिनेच नाही, एवढी वाढलेली आहे, त्यात आम्ही काय करणार? पगार आमचा काहीच नाही आणि महागाई त्यात एवढी वाढलेली आहे. आणि हा रोग राय आमच्या मिस्टरांना झालं काय तर काय करायचं आम्ही? मला तर मिस्टरच नाही, माझा एकटाच मुलगा कमावणार आहे. माझे मिस्टर तर अपंग आहे, त्यांना चालता पण येत नाही. हे सगळं व्यथा पाहिलं. आपल्यासोबत अध्यक्ष आहेत. अध्यक्ष, मला सांगा, सगळं ऐकलं तुम्हीच. हेच आता आक्रोश हा रस्त्यावरती आलाय. आमच्या कुटुंबानी जे काही असतील त्या गोष्टी आम्ही आमच्या लपवून आम्ही आमची प्रवाशांची सेवा करत होतो. आज पहिल्यांदा आम्हाला बाहेर यावं लागलं, आमच्या कुटुंबियाला बाहेर यावं लागलं. घरामध्ये काय चाललंय ना,
हे सांगायची इच्छा नाही, हे सांगायला काही भूषण नाही आहे आम्हाला. आमच्या महिला भगिनी बाहेर येऊन आमच्या स्वयंपाकाला काही नाही आहे, माझा नवरा आजारी आहे, दवाखान्याला पैसे नाही, हे सांगणं आम्हाला योग्य वाटत नाही. हे आमच्या लालपरीची इज्जत घालवायचं काम नाही. पण आज आम्हाला का मजबुरी आली तर 3 महिन्यापासून पगार नाहीये. बाहेरच्या ठिकाणी दिवाळीला मोठ्या मोठ्या रकमा जाहीर होतात त्यांनी कोविडमध्ये काम केलं म्हणून. आम्ही कोविडमध्ये काय केलं? कोविडमध्ये 78 लोकांचं बलिदान आम्ही दिलं एसटीवाल्यांनी. महाराष्ट्र बंद असताना एसटीवाल्यांनी काम केलंय. तेव्हा ह्या महिला भगिनी आमच्या या माऊली जे रस्त्यावरती आल्यात आज, हे कशासाठी आल्यात? एक तर तुम्ही बाहेर आंदोलन करून देत नाही, बाहेर 144 कलम आहे. आता कुटुंबाने आक्रोश करायचं म्हणलं तरी एक हातभर पत्रक बाहेर पडलं की करू नका, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा. आम्ही काय गुन्हा केलाय? आम्ही काय गुन्हा केलाय? आम्ही आमचं काम केलंय, हक्काचा पगार आम्ही मागतोय, याच्यामध्ये दोष काय आमचा? तेव्हा आज काहीतरी अर्थमंत्री महोदयांना, परिवहन मंत्री महोदय भेटतायत. आमची अपेक्षा आहे, आम्हाला राजकारण याच्यामध्ये आणायचं नाही. आमच्या घरात आज खायला अन्न नाहीये, तेव्हा आमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा आज बैठक होईल, तेव्हा राजकारण न आणता आम्हाला 3 महिन्याचा पगार, दिवाळीचं बक्षीस आणि फेस्टिवल ॲडव्हान्स याची घोषणा आज व्हावी. उद्या तर आम्ही कोर्टामध्ये जातच आहोत, परंतु आमच्या कुटुंबियांचं दिवाळीमध्ये जे तळतळाट करतायत, आमच्या माऊल्या तळतळाट करतायत, याचा विचार गांभीर्यानं मुख्यमंत्री महोदयांनी, परिवहन मंत्री महोदयांनी, अर्थमंत्री महोदयांनी करावा अशी विनंती आहे. आता मी ऐकलं, नोटीस पाठवली तुम्हाला, आंदोलन तुम्ही एसटी कॉलनीमध्ये करताय, तरी तुमच्या कुटुंबियाला, तुमच्या सगळ्या कामगारांना नोटीस पाठवली आजच्या आंदोलनाची? प्रशासनाची भूमिका अशी आहे की मागण्यासाठी पत्र दिलं त्याच्यावर चर्चा करायची नाही, त्यातनं मार्ग काढायचा नाही. आणि पत्र दिलं तर प्रसारमाध्यमातून आलं तर त्याचा आधार घेऊन परिपत्रक काढलं की जे यात भाग घेतील त्याच्यावर आम्ही कारवाई करू. खरं आमचं आंदोलन कुठं आहे? राहत्या घरासमोर आहे. अशा प्राप्त परिस्थितीत कशी काय कारवाई करणार? तेव्हा ही दडपशाही आहे. एसटीमध्ये हेच सध्या चालू आहे, चार्जशीट दे, सस्पेंड दे, बदली कर, म्हणजे त्यांच्या मागण्या काय आहेत याला सहानुभूती नाही, परंतु ते दडपण्याकरता प्रयत्न चाला आहे. अशी दडपशाही संघटना कदापि सहन करणार नाही. मिलित रेणुका, आपण ऐकलं, म्हणजे एकीकडे यांना पगार तर नाहीच नाही गेले 3 महिने, म्हणून आता यांचे कुटुंबीय इथं आंदोलनाला उतरले, तर यासाठी प्रशासनात त्यांना कारणे दाखवा, नोटीस पाठवली तुम्ही एसटीची बदनामी करता म्हणून, म्हणजे हा उपराट न्यायच म्हणावा लागेल एका अर्थाने. नाही चंद्रकांत, प्रश्न हा आहे की जे या विभागाचे मंत्री आहेत त्यांनी आतापर्यंत समाजाकरता आंदोलन करून अनेक केसेस मोठ्या कौतुकानं अंगावर